हे स्टुडंट्स वेलकम टू एक्सेल ट्युशन्स आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण इयत्ता आठवी नववी आणि दहावीसाठी आजचा विषय आहे अव्यय मराठी व्याकरणामध्ये अव्ययांचे चार प्रकार पुढील प्रमाणे आहेत क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय प्रथम आपण पाहूयात अव्यय म्हणजे काय वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यांना अव्यय असे म्हणतात काही उदाहरणे पुढे मागे का आणि कडे समोर शापास किंवा नेहमी यासारखे शब्द अव्यय म्हणून वापरले जातात तर आपण पाहूया आता पहिला अवयाचा प्रकार पहिला आहे क्रियाविशेषण अव्यय यामध्ये जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो त्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ रमेश वारंवार आजारी पडतो या ठिकाणी वारंवार हा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय रमेश वारंवार आजारी पडतो क्रियेविषयी वारंवार हा शब्द जास्त माहिती देतो मी काल तुझी खूप वाट पाहिली इथे खूप हा क्रियाविशेषण अव्यय मामा दररोज फिरायला जातो या वाक्यात दररोज हा शब्द क्रियाविशेषण अव्यय बैलगाडी हळूहळू चालत होती हळूहळू हा क्रियाविशेषण अव्यय भरभर देवळाच्या दिशेने गेला या वाक्यात भरभर हे क्रियाविशेषण आहे शब्दयोगी अव्यय नामाचा किंवा सर्व नामाचा इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवण्यासाठी त्याला जोडून वापरला जाणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय उदाहरणार्थ खाली फूल पडले आहे।, आहे खाली फूल पडले आहे खाली हा शब्दयोगी अव्यय घरासमोर आंब्याचे झाड आहेत घरा समोर समोर शब्दयोगी अव्य चिमणी पिल्लांसाठी चारा गोळा करते साठी शब्दयोगी अव्यय रोहन झाडा मागे लपला मागे शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्ये एकमेकांना जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ काकांनी आमच्यासाठी वडे व भजी मागवले वडे व भजी व हा जोडणारा शब्द आहे तो उभयान्वयी अव्यय विनूने ताटातले सगळे पदार्थ खाल्ले पण कारल्याची भाजी खाल्ली नाही पण हा उभयान्वयी अव्यय पावसाला सुरुवात झाली आणि मोर नाचायला लागला आणि हे उभयान्वयी अव्यय तुम्ही सायकल किंवा मोटरसायकल घेऊन जा किंवा उभयान्वयी अव्यय तन्मय आज शाळेत गेला नव्हता कारण तो आजारी होता कारण हे उभयान्वयी अव्यय दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात केवळ प्रयोगी अव्यय एखादी भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ शाबास अशीच प्रगती कर या वाक्यात शाबास हा केवळ प्रयोगी अव्यय आहे ओहो, किती सुंदर चित्र आहे ओहो, केवल प्रयोगी हव्य वाह छान झालेत लाडू वा केवल प्रयोगी हव्य शी मला मेथीची भाजी अजिबात आवडत नाही शी हा केवल प्रयोगी हव्य छे तो असं करणं शक्यच नाही छे केवल प्रयोगी हव्य अरे रे किती सुंदर पक्षी होता अरे रे केवल प्रयोगी अवय अरे बाप रे केवड़ा मोटा साप अरे बाप रे हाँ केवल प्रयोगी अव्यय है थैंक्स फॉर वॉचिंग